हे एवरीवन, वेलकम बॅक टू महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमी. जसं की सगळ्यांना माहिती आहे, आपण जी जीकेची सिरीज सुरू केलेली आहे. आजच्या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत? इंडियाबद्दल. ओके, बघा, जसं आपण पूर्ण बघितलं तर आपण युनिव्हर्सबद्दल बघितलं, मग त्याच्यानंतर हळूहळू अर्थबद्दल बघितलं, अर्थ देन ॲटमॉस्फिअर कव्हर केलं, इंटेरियर ऑफ अर्थ पण कव्हर केलं आहे. आता आपण येऊ आपल्या इंडियाबद्दल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडिया बघू. इंडियामध्ये इंडियाच्या नेबरिंग कंट्रीज कोणत्या आहे, इंडियामध्ये किती स्टेट्स आहे, किती युनियन टेरिटरीज आहे, असे जनरल इंडियाबद्दलचे कन्सेप्ट क्लिअर करू विथ द हेल्प ऑफ मॅप. यात आणि मॅपमुळे काय होणार की तुमच्या मेमरीमध्ये ते रिटेन राहील, मीन्स तुम्हाला एक व्हिज्युअल मेमरी क्रिएट होईल अँड इट विल हेल्प्स यू टू स्कोर गुड इन एक्झाम. ओके, चलो लेट्स स्टार्ट. ओके, पहिला प्रश्न काय आहे बघा. इंडिया हॅज हाऊ मेनी नेबरिंग कंट्रीज, काय विचारलेलं आहे की इंडियाच्या आजूबाजूला किती नेबरिंग कंट्रीज आहेत. चला आपण बघू विथ द हेल्प ऑफ मॅप बघू आणि तुम्हाला पूर्ण लर्न पण करू. आजच्या क्लासमध्ये आपल्याला लर्न पण झालं पाहिजे, याच्यानंतर आपण कधी विसरलो नाही पाहिजे. चला या मॅपवर या. ओके, काय प्रश्न होता की हाऊ मेनी नेबरिंग कंट्रीज इंडिया हॅज. ओके, किती आहेत? तर सगळ्यात आधी सुरुवात करू. बघा, तुम्हाला सगळ्यांना डायरेक्शन्स तर माहिती असेल, हे तर मी अज्युम करून चालते. जसं की वरची कोणती? नॉर्थ, खाली साऊथ, दिस इज वेस्ट अँड दिस इज ईस्ट. इतकं क्लिअर झालंय म्हणजे इंडियाच्या. तर बघा, सगळ्यात आधी आपल्या इकडच्या साईडला कोणता आहे? पाकिस्तान, जी आधी आपलीच टेरिटरी होती. आफ्टर पार्टिशन पाकिस्तान वेगळा झालेला आहे. सोबत हे बघा, एक मिनिट बघा, आधी मी पिंक कलरनी आधी आपण इंडियाची टेरिटरी एकदम सेपरेट करू. ही जी लाईन आहे याच्यामध्ये आपला इंडिया वेगळा. ओके, आता तुम्हाला हे इझिली समजेल. आता बघा, कोणतं? पाकिस्तान, सगळ्यात नेबरिंग कंट्री पहिली. इथून स्टार्ट करतो आपण वेस्ट साईडने. त्याच्यानंतर हे बघा, अफगाणिस्तानची एकदम छोटीशी बॉर्डर आपल्या इंडियाला कनेक्ट होत आहे. ओके, पाकिस्तानची एवढी मोठी बॉर्डर कनेक्ट होत आहे, अफगाणिस्तानची एकदम छोटी आहे. सगळ्यात शॉर्टेस्ट बाउंड्री जर इंडियाला कोणाची आहे तर अफगाणिस्तान आन्सर. मग कोणता येणार? मग हा जो एवढा मोठा जो परिसर आहे चायना, हा पूर्ण चायनाने कव्हर आहे. किती कंट्रीज झाल्या आपल्या नेबरिंग? पाकिस्तान 1, अफगाणिस्तान 2, चायना 3. ओके, मग या इकडे नेपाळ, नेपाळ 4, हा जो छोटूसा दिसतोय दिस इज भूतान 5. मग बघा इकडे हे काय, म्यानमार. म्यानमारची होते ना आपले जे हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत त्यांना किती नंबरचा झाला बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 6 नंबर म्यानमार. मग या इकडे दिस इज बांगलादेश, बांगलादेश 7 नंबर. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, लँड बाउंड्री आपली किती आहेत, आपली लँड बाउंड्रीने आपले नेबर्स 7 आहेत. 7 लँड बाउंड्री. आणि मग राहिले 2, कसं? 7 लँड बाउंड्री आणि मग राहिले 2 म्हणजे एक आहे श्रीलंका आणि दुसरा आहे मालदीव्स. हे कशाने कनेक्ट होतं? मॅरिटाईम बाउंड्री. हे आपल्या वॉटरमध्ये आहे ना, वॉटरच्या बाउंड्री. आपली लँड बाउंड्री शेअर नाही करतो आपण, वॉटर वाली बाउंड्री शेअर करतो. कोणाकोणासोबत? एक मालदीव्स आणि दुसरं श्रीलंका. तर आपल्या याच्यामध्ये असं सेपरेट विचारलेलं आहे का? नाही, आपल्याला टोटल नंबर विचारलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल बघा समोर. तर आपल्या प्रश्नाकडे या, किती येणार आन्सर? 9. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. चला आता फास्ट एकदम पूर्ण मॅप रिमाइंड करा आणि सुरुवात करा बोलायला. फर्स्ट काय स्टार्ट करायचं? वेस्टर्न साईड पाकिस्तान, सेकंड अफगाणिस्तान, थर्ड वरून येत आहे तुम्ही नॉर्थ साईडला चायना, येस, फोर्थ मग नेपाल येणार, मग भूतान, येस, देन बांगलादेश, मग म्यानमार. इतके 7 क्लिअर झाले. त्याच्यानंतर 2 उरले कोणते? श्रीलंका अँड मालदीव्स. ठीक आहे, बाउंड्रीज आता क्लिअर झालं, कधी विसरणार नाही. 9 कंट्रीज आपल्यासोबत बाउंड्री शेअर करताय. एक इझी माइंड मॅप बनवायचं राहिलं तर कसं करायचं?
जर आपण हे इंडिया काढत आहे, जस्ट नॉर्मल सांगते, बघा हे इंडिया, इंडियाचं जर असं आपण मॅप ड्रॉ करतो, एवढं परफेक्ट नाही आहे, मला इतकं चांगलं येत नाही, बट ठीक आहे समजण्यासाठी बघा. सुरुवात पाकिस्तान, पाकिस्तान इथे वर काय टच होत होतं, अफगाणिस्तान. त्याच्यानंतर हा जो पूर्ण परिसर होता इथे काय होता, चायना. मग इथून काय होता, नेपाल. देन सिक्कीमच्या बाजूला काय होता, भूतान, हा ना, सिक्कीमच्या साईडला काय होता, भूतान. भूतानच्या नंतर इकडे आलं की म्यानमार होता. त्याच्यानंतर इथे होता बांगलादेश पूर्ण मोठा. त्याच्यानंतर खाली श्रीलंका आणि मालदीव्स. आता तर समजलंच असेल, आता क्लिअर झालाय पूर्ण. समोरचा प्रश्न बघायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, हाऊ मेनी युनियन टेरिटरीज आर देअर इन इंडिया. आपल्याकडे युटी कितीज आहेत, युनियन टेरिटरी. ओके, लक्षात ठेवा युनियन टेरिटरी आणि स्टेट्स विचारल्या जातात की किती आहेत म्हणून. आधी सगळ्यात आधी जो जम्मू अँड काश्मीर आहे तो काय होता, जे अँड के स्टेट होता. ओके, मग जसं ते 370 इथून काढण्यात आलं, मग त्याच्यानंतर जम्मू अँड काश्मीरला काय बनवलं, युनियन टेरिटरी युटी. जम्मू अँड काश्मीर एक झाला आणि लद्दाख एक वेगळी युनियन टेरिटरी झाली. तर असे आपल्याकडे किती झाले होते, टोटल 9 युनियन टेरिटरीज झाल्या होत्या. पण मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की जे दादर नगर हवेली आहे, दादर नगर हवेली आणि दमन अँड दीव ह्या दोन सेपरेट सेपरेट युटी होत्या, तर ह्या दोघांना एक कंबाईन केलं, त्याच्यामुळे 9 आता किती झाल्या, 8 युनियन टेरिटरी. तर याचा आन्सर काय येणार, 8 युनियन टेरिटरीज. ओके, हे क्लिअर झालंय तुम्हाला, 8 युनियन टेरिटरीज. बघा एकदा मॅप मधून पण समजावून सांगतो, चला बघा. इथे सगळ्यात आधी जे अँड के, जे अँड के आणि लद्दाख ह्या दोन वेगळ्या बनल्या. ओके, दिल्ली आपली नॅशनल कॅपिटल आहे, ही पण युनियन टेरिटरी आहे. मग चंदीगड, मला कमेंट मध्ये आन्सर द्या, चंदीगड कोणत्या दोन स्टेटचे कॅपिटल आहे. ओके, कोणते दोन स्टेट्स आहे ज्याची कॅपिटल चंदीगड आहे, कमेंट मध्ये आन्सर करायचं आहे. ओके, मग हे बघा, दमन अँड दीव, दादर अँड नगर हवेली हे आधी सेपरेट सेपरेट होतं, पण मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने यांना सेपरेट एक युनियन टेरिटरी बनवली. मग खाली इकडे आले की हे आपले लक्षद्वीप आयलंड, त्याच्यानंतर हे पॉंडिचेरी. ओके, किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे अंदमान आणि निकोबार आयलंड. ओके, क्लिअर झालंय, 8 आता युनियन टेरिटरीज आहेत आपल्याकडे. समोरचा प्रश्न बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, हे जे आहे ना हे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज द लेंथ ऑफ इंडियन लँड बाउंड्रीज. जी आपले इंडियाची जी बाउंड्री आहे त्याची लेंथ किती, तर याचा आन्सर काय, 15,106.7 किलोमीटर. बघा इतकं लक्षात तर नाही राहत, आणि पण कधी कधी प्रश्न विचारू शकतो, कारण लास्ट टाइम जेव्हा डीएमआर 2018 जी झाली होती ना, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं होतं, तर याच्यामध्ये आपण इंडियाच्या लँड बाउंड्रीजचं हे बघत आहोत. ते किती, नियर अबाउट, तुम्ही अप्रॉक्स लक्षात ठेवा, 15,000 जवळपास. इतकी एक्झॅक्ट व्हॅल्यू तर आपल्या लक्षात राहणार नाही, कारण आपल्याला खूप गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. ओके, नेक्स्ट बघू आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण हा इम्पॉर्टंट आहे. कोस्ट लाईन विचारलेला, काय विचारलेला, व्हॉट इज द लेंथ ऑफ इंडियन कोस्ट लाईन. कोस्ट लाईन मीन्स काय, हे बघा, जसे की हा जर आपण इंडियाचा मॅप घेतला, ओके, तर हे जे म्हणजे जिथून आपलं अरेबियन सी, समजा हे अरेबियन सी, खाली काय आहे, इंडियन ओशन, आणि ह्या साईडला काय आहे, बे ऑफ बेंगॉल, बे ऑफ बेंगॉल, बंगालची खाडी, त्याच्यानंतर इथे अरबी समुद्र, अरेबियन सी, आणि खाली हिंदी महासागर, इंडियन ओशन. आपला जो इंडिया आहे तिन्ही साईडने आहे ना, तीन साईडने पाण्याने, पाणी आहे त्याच्या आजूबाजूला, म्हणून आपण याला काय म्हणतो, पेनिन्शुलर इंडिया, पेनिन्शुला आहे इंडिया. ओके, जो पण कोणता पण लँडचा पार्ट, हे लक्षात ठेवा, व्हॉट इज पेनिन्शुला, पेनिन्शुला कोणता पण लँडमास तिन्ही बाजूनी पाण्याने, म्हणजे वॉटर बाउंड्री असेल त्याला, कोस्टलाईन लागलेली असेल त्याला आपण पेनिन्शुलर म्हणू. त्याच्यामुळे आपल्या इंडियाला काय म्हणतात, पेनिन्शुलर इंडिया, त्या जो हा पार्ट आहे आपला कोस्टलाईनवाला. तर इंडियाला सगळ्यात मोठी कोस्टलाईन लागलेली आहे. तर आपल्याला विचारलेला आहे की किती किलोमीटरची कोस्टलाईन इंडियाला आहे. ओके,
हे बघा, कोस्टलाईन आपली खालून लाग म्हणजे ईस्टर्न साइड वेस्टर्न साइडने पण आहे, ईस्टर्न साइडने पण आहे आणि साऊथ साइडने पण आहे. नॉर्थ साइडला काय आहे? हिमालय. इंडियाच्या मीन्स इंडिया इज प्रोटेक्टेड फ्रॉम ऑल द साइड्स, राईट. तर कोस्टलाईनची लेंथ विचारलेली आपली किती आहे? तर बघा किती आहे, एक सेकंड मी रखू, किती आहे? 7516 किलोमीटर. 7516 किलोमीटर हे लक्षात ठेवा. इजी पण आहे व्हॅल्यू, इतकी काही टफ नाही, बट हे लक्षात असायला पाहिजे. 7516 किलोमीटर इतकी कोस्टलाईन आहे. चला नेक्स्ट प्रश्न काय म्हणतात, विच स्टेट हॅज लॉंगेस्ट कोस्टलाईन? आपल्याला विचारलेलं आहे की सगळ्यात मोठी समुद्र किनारा कोणत्या स्टेटला लागलेला आहे. तर जसं की आता मी मॅप ड्रॉ करते, बघा हे आहे गुजरात, ओके. मग इथून काय स्टार्ट होतो? महाराष्ट्र. मग इथे ना गोवा. मग काय स्टार्ट होतो? कर्नाटका आणि इकडे केरला. कर्नाटका मोठा आहे, हे केरळ. हे झाले वेस्टर्न साईडचे स्टेट. आपण ह्या मॅपमध्ये वेस्टर्न साईडचे स्टेट कव्हर केले. मग इकडून येणार तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उडिसा अँड वेस्ट बेंगॉल. एवढ्या स्टेट्सला कोस्टलाईन लागलेली आहे आपली. तर ह्या पूर्ण स्टेटपैकी सगळ्यात जास्ती कोणाला लागलेली आहे? तर आन्सर इज गुजरात. नॉट महाराष्ट्र, नॉट तमिळनाडू, नॉट आंध्र प्रदेश, इट्स अ गुजरात. ठीक आहे, एकदा मॅपमधून मी समजवते. बघा मला माहिती आहे की खूप जणांसाठी मॅप पण न्यू आहे, खूप जणांना तर इंडियाचे स्टेट्स पण पूर्ण माहिती नाही की कोणता स्टेट कुठे आहे, काय आहे. बट डोंट वरी, आपण इथे शिकायलाच आलो आणि आपण इथे बघू क्लिअरली. सी गुजरात, ओके. गुजरातला जर जरी आपल्याला हे दिसत नसेल की मोठा आहे, पण तुम्ही बघा जेवढं मी ड्रॉ केलेलं आहे किती मोठा लागलेला आहे. ऍक्च्युली हे असं उलट पालट आहे, त्याच्यामुळे असं वाटत नाही की आपल्याला एकदम आहे. महाराष्ट्राला कसं स्ट्रेट आहे, तर आपल्याला समजेल की एवढा समुद्र किनारा याला लागलेला आहे. बट गुजरातची सगळ्यात मोठी कोस्टलाईन आहे. त्याच्यानंतर आपला हा छोटू राज्य जो इंडियाचा सगळ्यात छोटा स्टेट आहे, गोवा, मधील कर्नाटका, केरला आणि इकडच्या साईडने बघितलं, ही कोणती साईड? ईस्टर्न साईड. ईस्टर्न साईडने बघितलं तर तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश, उडिसा अँड वेस्ट बेंगॉल, ओके. हे बे ऑफ बेंगॉल, जसं मी समजवलं, आपण तीन वॉटर बॉडीजने आपला इंडिया कव्हर झालेला आहे. ईस्टर्न साईडला बे ऑफ बेंगॉल, वेस्टर्न साईडला अरेबियन सी आणि खाली इंडियन ओशन. खाली म्हणजे साऊथला इंडियन ओशन, ओके. आता लक्ष ठेवा, गुजरात स्टेट कसे लक्षात ठेवायचे? जस्ट इमॅजिन करा, बिलकुल खालचे स्टेट इमॅजिन करा. आपण नेहमी तमिळनाडू, आंध्र प्रदेश यांच्यामध्ये कन्फ्युज होत असतो, साऊथ वाले स्टेट्स आपल्याला इतकं माहिती नाही. त्याच्यामुळे बघा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, केरला, देन तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मग उडिसा अँड वेस्ट बेंगॉल, ओके. बाकी दुसरे कोणतेच नाही, इतक्याच स्टेटला आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द बाउंड्री लाईन बिटवीन इंडिया अँड अफगाणिस्तान इज नोन ॲज. जी इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये बाउंड्री लाईन आहे ती कोणती आहे, तिला काय म्हणतो आपण? इट्स व्हेरी सिम्पल आन्सर, इट इज द ड्युरंड लाईन. कोणती लाईन? ड्युरंड लाईन, ओके. इंडिया आणि अफगाणिस्तानची जी बॉर्डर आहे, एक मिनटं मी मॅपमधूनच सांगते, बघा इथे इंडिया आणि अफगाणिस्तानला जी लाईन सेपरेट करते, हिला आपण कोणती लाईन म्हणू? ड्युरंड लाईन. ड्युरंड लाईन, ठीक आहे. बघा लार्जेस्ट कोस्ट लाईन कशाला लागत आहे? गुजरातला. तर स्मॉलेस्ट कशाला राहील? गोवा. लक्षात ठेवा, गोवा छोटू आहे ना इकडे वेस्टर्न साईडला, तर गोव्याला सगळ्यात शॉर्टेस्ट कोस्ट लाईन आहे. किती सेंटीमीटरची आहे? 105 किलोमीटरची, सॉरी सेंटीमीटर नाही, 105 किलोमीटर गोवा. देन गुजरातची किती आहे? 1500 किलोमीटर, 1500 किलोमीटर, इतकं लक्षात ठेवायचं. आणि टोटल कोस्ट लाईन किती सांगितली मी? 7516 किलोमीटर, ओके. चला एकदम क्वेश्चन लेटेस्ट आहे हा वाला. अफगाणिस्तान शेअर्स बाउंड्री विथ हाऊ मेनी इंडियन स्टेट्स? अफगाणिस्तान किती इंडियन स्टेट सोबत बाउंड्री शेअर करतो आहे? बघा जसे हे जे अँड के, ओके. जम्मू अँड काश्मीर आधी काय होता? स्टेट होता, पण त्याच्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटने त्याला काय केलं? युटी बनवलं, युनियन टेरिटरी. तर आता तो जर अफगाणिस्तान आपल्याला इथून बाउंड्री शेअर होता ना, त्याची खूप छोटी शॉर्टेस्ट बाउंड्री आहे 105, नाही एक सेकंड ना,
106 किलोमीटरची आपण याला बाउंड्री शेअर करतो असतो अफगाणिस्तानला. तर स्टेट कोणता त्याला होतं, स्टेट बाउंड्री कोणती शेअर करते का, नाही, कारण ही तर युटी आहे. जर प्रश्न असा विचारला असता की कोणती युनियन टेरिटरी, किती युनियन टेरिटरीज अफगाणिस्तानशी बाउंड्री शेअर करतात, सो अवर आन्सर शुड बी वन. बट इथे काय म्हटलेलं आहे, स्टेट, तर आपला आन्सर करणार झिरो. कोणता स्टेट अफगाणिस्तानला बाउंड्री शेअर करत नाही. ओके, नेक्स्ट काय आहे, विच कंट्री शेअर इट्स लार्जेस्ट बाउंड्री विथ इंडिया. आपले जे पण नेबरिंग कंट्रीज आहे त्याच्यापैकी कोणता, कोणती कंट्री इंडियासोबत जास्ती बाउंड्री शेअर करते, हे मी मॅपमधून सांगेल म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. मॅप बघा, आपल्याला काय विचारलंय क्वेश्चन, की सगळ्यात जास्ती बाउंड्री इंडिया कोणासोबत शेअर करतोय. हे बघा, पाकिस्तान, ओके, वर कशासोबत होत आहे, अफगाणिस्तान सोबत, इकडून चायना सोबत बाउंड्री शेअर होत आहे, देन इथून नेपाळ सोबत होत आहे, इथून भूटान, देन इकडे म्यानमार आणि इकडे बांगलादेश. तर बघा, सगळ्यात लार्जेस्ट बाउंड्री म्हटलं तर सगळ्यात जास्ती बाउंड्री आपण बांगलादेश सोबत शेअर करतो. आता तुम्ही म्हणणार की मॅम हे बघा, पाकिस्तान तर एवढं मोठं दिसत आहे, चायना पण खूप मोठा दिसत आहे. सो नो, बघा बांगलादेश किती मोठा मी दाखवते तुम्हाला. आता बाउंड्री किती मोठी आहे, इथून स्टार्ट करायचं, पूर्ण वेस्ट बेंगॉल आलाय, मग हे आपल्या इकडचे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. बांगलादेश पूर्ण साईडनी, फक्त साऊथ साईड सोडून इंडियानी कव्हर आहे, आजूबाजूला सगळीकडे इंडिया आहे. म्हणजे ही ह्या लाईनला तुम्ही सरळ करा, किती मोठी होईल. त्याच्यामुळे बांगलादेश सगळ्यात जास्ती बाउंड्री शेअर करत आहे इंडियासोबत. फक्त खाली इकडे, इकडेच वॉटर बॉडी आहे त्याला. ओके, आता क्लिअर झालाय. आणि सगळ्यात कमी बाउंड्री कोण शेअर करतो, अफगाणिस्तान. हे पण लिहा आता की बांगलादेश किती बाउंड्री शेअर करतो, 4096 किलोमीटर. किती, 4096 किलोमीटर. मग पाकिस्तान किती शेअर करतो, हे आहे 3323 किलोमीटर पाकिस्तान. ओके, अफगाणिस्तान किती सांगितलं मी, 106. चायना किती करणार, 3488 किलोमीटर. देन व्हॉट अबाउट नेपाळ, नेपाळ किती आहे, 1751 किलोमीटर. आता येऊ आपण म्यानमार कडे. म्यानमार किती शेअर करतोय, 1643 किलोमीटर शेअर करतो बाउंड्री आपल्यासोबत. छोटूसा जो भूटान आहे तो किती करतो, 699 किलोमीटर. हा भूटान आहे. ओके, सोबत आता आपण हे सगळं बघतच आहोत, नेबरिंग कंट्रीज, त्याच्या आपण कॅपिटल्स पण एकदा क्विकली रिवाइज करून घेऊ. ओके, चलो चला सुरू करा पाकिस्तानपासनं. पाकिस्तानची राजधानी काय आहे, ऑफकोर्स इस्लामाबाद. काय, इस्लामाबाद. बघा, आधी इंडिपेंडन्सच्या आधी हा आपला पूर्ण होता, हा पूर्ण पाकिस्तान प्लस बांगलादेश एकच होतं, हे पूर्ण इंडिया. त्याच्यानंतर जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा इकडे वेस्ट पाकिस्तान बनला आणि इकडे ईस्ट पाकिस्तान बनला. हे ईस्ट पाकिस्तान म्हणलं जातं, पण ह्या दोघांमध्ये क्लॅशेस होत होते आणि त्याच्यामुळे 1971 मध्ये पाकिस्तान वेगळा झाला. सॉरी, पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही वेगळे वेगळे झाले आणि एक न्यू कंट्री फॉर्म झाली. ओके, तर बघा, इस्लामाबाद पाकिस्तानची कॅपिटल झाली. देन अफगाणिस्तानकडे या. अफगाणिस्तानची सगळ्यांना माहिती आहे, काबूल, काबूल आहे. चायनाची बीजिंग. देन नेपाळची काठमांडू. एक्झॅक्टली, काठमांडू. भूटान, लक्षात राहील का, भूटानची काय आहे, थिम्पू, थिम्पू. मरायला कोणता, म्यानमार. म्यानमारची काय आहे, नयाब पितिवा. नेपाळची झाली काठमांडू, भूटान पण झालाय थिम्पू, बांगलादेश, बांगलादेशची काय, ढाका. ओके, ढाका. कॅपिटल झाला सगळ्यांच्या. समोरचा प्रश्न बघू, श्रीलंकाची माहिती असेल सगळ्यांना. श्रीलंकामध्ये ना दोन कॅपिटल आहे, ऍक्च्युली एक ज्युडिशियल अँड एक्झिक्युटिव्ह कॅपिटल एक आहे आणि लेजिस्लेटिव्ह, त्याची कॅपिटल वेगळी आहे, कोलंबो. आणि मालदीवची माले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयचा. काय म्हणताय, विच अमॉंग द फॉलोइंग टू कंट्रीज शेअर्स द लार्जेस्ट बॉर्डर. मतलब म्हणजे खाली दिलेले पेअर्स, पेअर्स दिलेले आहे, त्याच्यापैकी कोणत्या दोन कंट्रीज आहे ज्या सगळ्यात मोठी बॉर्डर शेअर करतात, याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे.
आता मी एवढी जी बडबड केली बांगलादेश बद्दल, सर आंसर काय आहे? इंडिया अँड बांगलादेश. ओके, हा हे तर आपल्या इंडियाशी रिलेटेड झालं. पण जर तुम्हाला हाच प्रश्न वर्ल्ड मध्ये आला की वर्ल्ड मध्ये अशा कोणत्या दोन कंट्रीज आहेत की जे खूप मोठी बॉर्डर लाईन शेअर करतात, सो युअर आन्सर शुड बी कॅनडा अँड USA. हे दोन्ही नॉर्थ अमेरिकन कंट्रीज आहेत, त्या सगळ्यात जास्त लँड बाउंड्रीचे बॉर्डर शेअर करतात. ओके, मीन्स लॉंग आहे त्यांची बाउंड्री. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टेट्स शेअर द बाउंड्री विथ बांगलादेश. आपल्याला बांगलादेश, जे आपण इतक्या वरचा बांगलादेश बांगलादेश करतो, का करतो? की तो पूर्ण साईडनी इंडियानी हे आहे, इंडिया कव्हर आहे त्याला. तर आपले इंडियाचे किती स्टेट्स त्याच्याशी बाउंड्री शेअर करत आहेत आपल्याला सांगायचं आहे. चला आपण एकदम मॅपमध्ये बघू. मॅपमध्ये विजिबल झाला सगळ्यांना बांगलादेश, दिसला बांगलादेश? एकदा बघा, आता मी दाखवते तुम्हाला, दिस इज बांगलादेश. ओके, चला आता इंडियन स्टेट सांगा कोणते कोणते त्याला कव्हर करतात. पहिला वेस्ट बेंगॉल, पकडला आपण फर्स्ट वेस्ट बेंगॉल, खूप मोठी शेअर करत आहे बाउंड्री वेस्ट बेंगॉल. ओके, नेक्स्ट काय, हा जो छोटूसा, एक मिनिट, हे बघा हे जे छोटूस दिसत आहे ना तुम्हाला, हे दिस इज मेघालया, मेघालया शेअर करत आहे दोन नंबर. त्याच्यानंतर आसामची होत आहे का बाउंड्री शेअर? येस, होतो आहे आसाम. मग हा जो आपला छोटासा जो स्टेट आहे त्रिपुरा, होता ना, आणि हा जो आहे मिझोरम. ओके, एकदा मी पुन्हा सांगते, सगळ्यात पहिला वेस्ट बेंगॉल. ओके, कोणता? वेस्ट बेंगॉल. त्याच्यानंतर मेघालया, हा जो मेघ सारखा जो दिसतो ना ढगांसारखा, दॅट इज मेघालया, असं लक्षात ठेवायचं. आसामच्या जवळ आहे, बांगलादेशला टच करतोय, त्याच्याशी बाउंड्री टच होते. ओके, नंतर हा जो आपला छोटासा इकडे 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 असा जो आहे ना एकदम, दॅट इज त्रिपुरा, आणि हे जे आहे मिझोरम. ओके, हे नॉर्थ इस्टर्न स्टेट्स आहे. मी एकदा नॉर्थ इस्टर्न स्टेट पण तुम्हाला सांगेल, म्हणजे तुम्ही लक्षात राहील ऑलवेज. तर किती झाले? फाईव्ह झाले. कोणते कोणते? वेस्ट बेंगॉल, मेघालया, त्रिपुरा, मिझोरम आणि आसाम. पाच स्टेट्स बांगलादेशला बॉर्डर शेअर करतात. आता आपण एक काम करू, इंडियाचे स्टेट्स एकदम बघून घेऊ, सोबत सोबत त्यांचे कॅपिटल्स पण बघून घेऊ. ओके, तुम्ही सांगा सुरुवात कुठून करायची. नॉर्थ पासून आपण सुरुवात करू, म्हणजे इझिली लक्षात राहील. पूर्ण मॅप दिसला आता. डायरेक्शन, जसे की मी तुम्हाला डायरेक्शन सांगितले, वरची नॉर्थ, खाली साऊथ, इकडे वेस्ट आणि इकडे ईस्ट. ओके, चला बघा, हा पूर्ण आधी काय होता आपला? जम्मू अँड काश्मीर, JNK. काय होता आधी? स्टेट होता. आता काय झालंय? ते युनियन टेरिटरी. दोन युनियन टेरिटरी फॉर्म झाले, एक जम्मू अँड काश्मीर आणि एक लद्दाख. ओके, नेक्स्ट काय? जम्मू अँड काश्मीरच्या खाली आपण जेव्हा येत आहोत इथे, तर काय मिळते आपल्याला? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश म्हणजे तोच कुल्लू मनालीवाला, हा ना. जम्मू अँड काश्मीरची राजधानी काय होती? श्रीनगर, आणि आता पण आहे श्रीनगर. ओके, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये आलो कुल्लू मनालीचा शिमलावाला, तर इथे शिमला, ह्या ठिकाणी काय असते? सगळ्यात जास्त थंडी असते, हिल स्टेशन आहे ना हे इकडे. त्याच्यानंतर हिमाचलच्या तुम्ही जर वेस्टर्न साईडला बघत आहे तर पंजाब, हिमाचलला लागून थोडं पंजाब, पंजाबची राजधानी चंदीगड. पंजाबलाच बॉर्डर शेअर काय करतोय? हरियाणा. पंजाब आणि हरियाणा सेपरेट झाले ना, आधी एकच प्रोव्हिन्स होतं ते, त्याच्यामुळे हे दोन्ही सेपरेट झाले, पण दोघांची कॅपिटल एकच आहे चंदीगड. ठीक आहे, मग तुम्ही या इथे खाली, हे आहे उत्तराखंड. उत्तराखंड कशापासून सेपरेट झालेला आहे? उत्तर प्रदेश पासून. तर उत्तराखंडची राजधानी काय झाली? देहरादून. ओके, इतकं क्लिअर झालंय, एवढे स्टेट्स क्लिअर झाले. पहिले काय म्हटलं आपण? जम्मू अँड काश्मीर, जम्मू अँड काश्मीरची राजधानी श्रीनगर, युनियन टेरिटरी आहे आता. त्याच्यानंतर खाली येत आहे हिमाचल लागतोय, हिमाचलची राजधानी शिमला. हिमाचलच्या साईडला म्हणजे कोणत्या साईडला? वेस्टर्न साईडला. कोणता? पंजाब. पंजाबच्या नंतर हरियाणा, दोघांची पण एकच कॅपिटल. कोणती कॅपिटल? चंदीगड. इतकं संपलं. आता या खाली चला इकडे बघा, आता पंजाब आणि हरियाणा पर्यंत कळलं, दोघांची एकच कॅपिटल चंदीगड. चंदीगड काय आहे? युनियन टेरिटरी आहे. त्याच्यानंतर हे बघा, हा जो दिसतोय ज्याच्या मी मार्क करते आहे, दिस इज राजस्थान. राजस्थान काय?
इंडियाचा सगळ्यात मोठा स्टेट. राजस्थानची कॅपिटल जयपूर. इकडचा जो एरिया बघितला जिथून मी मार्क केलाय तिथे कोणतं डेझर्ट आहे, थार डेझर्ट है ना, इंडियाचा सगळ्यात मोठा डेझर्ट थार डेझर्ट राजस्थान मध्ये लोकेटेड आहे. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. मग बघा हरियाणाच्या जवळ इथे काय दिसतंय तुम्हाला, दिल्ली. उत्तर प्रदेश हरियाणाच्या इथे दिल्ली आहे. दिल्ली काय, आपली कॅपिटल, नॅशनल कॅपिटल ऑफ इंडिया दिल्ली. ओके मग हा ग्रीन कलर मध्ये जो दिसतोय तुम्हाला, एक सेकंड, हा आता बघा ग्रीन कलर मध्ये दिसतोय, दिस इज उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची कॅपिटल काय, लखनौ. ओके इतकं क्लियर झालं. फर्स्ट नंबरचा सगळ्यात मोठा स्टेट राजस्थान, सेकंड कोणता मानला जातो आपण, उत्तर प्रदेश, त्याची कॅपिटल लखनौ. जसं तुम्ही उत्तर प्रदेश मधून येत आहे खाली थोडे काय मिळेल तुम्हाला, बिहार. बिहारची कॅपिटल पटना. ओके इथपर्यंत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण इकडच्या साइडला बघू, आपण इकडून कव्हर करू. आता राजस्थानच्या खाली कोणता, जिथून आपल्याला कोस्ट लाईन स्टार्ट होत आहे, दिस इज गुजरात. ओके जसे की मी सांगितलं तुम्हाला राजस्थान मध्ये थार डेझर्ट आहे, इथे कोणता आहे, कच्छ आहे, याला पण हा पण डेझर्ट आहे. ओके गुजरात, गुजरातची कॅपिटल गांधीनगर. इतकं क्लियर झालंय. मग हे बघा दिसतंय दादर नगर हवेली अँड दमन अँड दीव. आता जी एकच युनियन टेरिटरी बनलेली आहे ही युटी आहे. ओके मग त्याच्यानंतर लागतोय महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र काय आहे, कॅपिटल सगळ्यांना माहिती आहे मुंबई. ओके महाराष्ट्राच्या वर बघा काय दिसतंय, एमपी. महाराष्ट्र बॉर्डर शेअर करत आहे ना मध्य प्रदेश सोबत, तर ही झाली एमपी. एमपीची कॅपिटल काय, भोपाळ. एमपीची कॅपिटल भोपाळ. ह्या साईडला म्हणजे महाराष्ट्र. आता बघा महाराष्ट्राला जर आपण सेंटर काउंट करतो आहोत, म्हणजे महाराष्ट्राला आपण सेंटर बनवून पूर्ण जर बघितले जसं हा सेंटर. ओके तर नॉर्थ साईडला काय मिळत आहे आपल्याला, एमपी. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ईस्टर्न साईडला, पूर्व साईडला कोणता आहे, छत्तीसगड है ना. साऊथला बघा, एक्झॅक्ट साऊथला काय मिळणार तुम्हाला, कर्नाटका. आणि इकडे म्हणजे ईस्टर्न साईडला, ईस्टर्न आणि साऊथच्या मध्ये तेलंगणा. तेलंगणा कशापासून सेपरेट झालेला आहे, आंध्र प्रदेश पासून. तर तेलंगणाची राजधानी काय आहे, हैदराबाद. ओके एमपीची काय सांगितली मी, भोपाळ. छत्तीसगडची काय आहे, रायपूर. त्याच्यानंतर कर्नाटकाची राजधानी, कर्नाटका जो इंडिया महाराष्ट्राच्या साऊथला आहे, बंगलेरू. बंगलेरू ओके. इथे आला गोवा. गोवाची राजधानी पणजी. ठीक आहे छोटा स्टेट आहे गोवा, एकदम कोस्ट, याला छोटीशी कोस्ट लाईन पण लागलेली आहे. त्याच्यानंतर कर्नाटकाच्या खाली हे जे दिसतंय तुम्हाला हे काय आहे, केरला. केरलाची राजधानी काय, तिरुअनंतपुरम. काय, तिरुअनंतपुरम. आता बघा ह्या साईडचे पूर्ण स्टेट्स तुमचे झाले आणि सोबत सोबत तुम्हाला कॅपिटल्स पण मी सांगितल्या. आता आपली ही इकडची साईड उरली आहे, वेस्टर्न साईड. आता आपण ती पण कव्हर करू. तर इथून स्टार्ट करू, आपलं छत्तीसगड पर्यंत आपण आलेलो होतो आणि बिहार पर्यंत. बिहारच्या खाली जर आपण बघत आहोत तर काय येत आहे, झारखंड. मी एकदा झूम करते मॅप. बिहारच्या खाली जर बघत आहोत तर काय मिळालं आपल्याला, झारखंड. झारखंडची राजधानी काय आहे, रांची. काय आहे झारखंडची राजधानी, रांची. एक दोनदा तुम्ही जर म्हटलं ना तर तुम्हाला पण लर्न होऊन जाईल. त्याच्यानंतर छत्तीसगडच्या खाली वर्ल्ड कप सुरू आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि मॅच पण सुरू आहे. तर एम एस धोनी कुठचे आहे, रांचीचे, झारखंडचे आहे ना. तर इकडे बघा मग ओडिसा, आपण ओडिसा बद्दल बोलू. ओडिसा ची राजधानी काय, भुवनेश्वर. ओडिसाला कोस्ट लाईन लागलेली आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे ना. त्याच्यानंतर खाली या, खाली इन द सेन्स इकडे साऊथ साईडला काय आहे, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची कॅपिटल काय आहे, अमरावती. ओके हा झाला आंध्र प्रदेश. बघा तुम्हाला असं दिसेल की इथे खूप मोठी कोस्ट लाईन आहे, पण सगळ्यात मोठी कोस्ट लाईन कुठे सांगितली मी, गुजरातला. आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशच्या खाली तमिळनाडू. आंध्र प्रदेशच्या खाली तमिळनाडू. तमिळनाडूची राजधानी काय आहे, चेन्नई. एक सेकंड,
तमिलनाडूची राजधानी चेन्नई. इतकं क्लिअर झालं. आता आपण येऊ नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सला. नॉर्थ ईस्टर्न स्टेट कारण आपण इतकं वाचत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात पण राहत नाही. एक ट्रिक सांगते मी, लक्षात राहील तुमच्या सगळ्यांना. चला, हे जे आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे. एकदा पुन्हा मी डायरेक्शन सांगते, आपण याला नॉर्थ ईस्टर्न स्टेट का बरं म्हणत असतो. सी, दिस इज नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. त्याच्यानंतर ह्या ज्या डायरेक्शन्स आहे ही कोणती झाली, सॉरी उलट झालंय माझं, हा ही ईस्ट आहे आपली डायरेक्शन, पूर्व आणि ही वेस्ट. ओके, तर बघा आता ही कोणती झाली, नॉर्थ ईस्ट. त्याच्यानंतर ह्या दोघांच्या मधातली म्हणजे साऊथ ईस्ट. त्याच्यानंतर ही बघा ही कोणती झाली, साऊथ वेस्ट आणि ही नॉर्थ वेस्ट. ओके, म्हणजे मला सांगा आता जर तुम्ही एक मॅप, आपला जो मॅप आहे आना माइंडमध्ये, मला सांगा पाकिस्तान कोणत्या साईडला येणार, नॉर्थ वेस्ट साईडला, है ना. आणि हे आता जे हे जे आपले स्टेट्स आपण ज्याचे उरलेले आहे आपण ज्याला आता डिस्कस करू ते कोणते स्टेट मानला जाईल, नॉर्थ ईस्टर्न स्टेट. म्हणजे एक्झॅक्टली ते नॉर्थला पण नाही आहे आणि ईस्टला पण नाही आहे, त्यांना आपण काय म्हणू, नॉर्थ ईस्टर्न स्टेट. ठीक आहे, आता बघू सुरुवात करूया. चला, आपला एक वेस्ट बेंगॉल राहिलेला आहे, बघा इथून सुरुवात केली. वेस्ट बेंगॉल बघा खूप मोठा आहे, हा इथून स्टार्ट करतो, इथून वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलचे कॅपिटल काय आहे, कोलकाता. सगळ्यांना माहिती आहे. आता येऊ आपण आपल्या स्टेट्सवर, मीन्स नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सवर. तर यांना आपण काय म्हणतो, सेवन सिस्टर. काय म्हणत असतो, सेवन सिस्टर. का बरं सेवन सिस्टर म्हणतो, हे ऍक्च्युली ही जी आपली मेन लँड मानली जाते जी इथपर्यंत आहे ना, याला आपण मेन लँड म्हणतो इंडियाचा. आणि हा जो पार्ट आहे हा बघा, ही जी आहे ना ही एवढीच जागा आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेटला आणि इंडियाच्या मेन लँडला कनेक्ट करण्यासाठी. याला आपण काय म्हणतो, चिकन नेक. काय म्हणत असतो, चिकन नेक. तर इथून स्टार्ट करायचं. बघा सगळ्यात आधी हा जो एकदम आउटर पार्ट आहे दॅट इज अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची कॅपिटल काय, इटानगर. हा जो सगळ्यात एकदम आउटर वाला पार्ट आहे अरुणाचल प्रदेश. कधी कधी चायना म्हणतो ना अरुणाचल प्रदेश भी मेरा है, तर अरुणाचल प्रदेश आपला आहे, त्यांचं नाही सध्या, पण चायना आपल्या मॅपमध्ये दाखवण्याचा ट्राय करत असतो. तर अरुणाचल प्रदेशची कॅपिटल काय, इटानगर. ओके, अरुणाचल प्रदेशच्या खाली हे बघा पूर्ण हा जो येल्लोने दिसतो आहे असाम. काय आहे, असाम. असामची कॅपिटल काय, दिसपूर. ओके, मग त्याच्यानंतर असामच्या मध्ये एकदम छोटा छोटा असं ढगांसारखा शेपमध्ये असलेला कोणता आहे, मेघालया. मेघ माहितीये ना, मेघ आपण हिंदीमध्ये ढगांना काय म्हणतो, मेघ. तर मेघालया, मेघालयाची कॅपिटल काय, शिलाँग. मेघालयाची कॅपिटल शिलाँग. मग त्याच्यानंतर इथे जो हा दिसतोय इट इज त्रिपुरा. त्रिपुराची कॅपिटल आहे अगरतला. त्रिपुरा अगरतला असं लक्षात ठेवा, थोडं शेवटी रायमिंग होत आहे ना तसं. मग त्याच्यानंतर उरले कोणते, नागालँड, मणिपूर, मिझोरम. आता ह्या तीन मध्ये आपल्याला कन्फ्युज होते की मणिपूरला समोर ठेवू की नागालँडला वर ठेवू. तर हे लक्षात याच्यासाठी सांगते मी, न मामी. न मामी, न मीन्स नागालँड, मा दॅट इज मणिपूर अँड एम आय मीन्स मिझोरम. तर नागालँडची कॅपिटल कोहिमा. ओके, मणिपूरची कॅपिटल इम्फाल, मिझोरमची कॅपिटल ऐझवाल. मणिपूरचं सगळ्यांना माहिती आहे, आता मध्ये खूप जास्ती इश्यू सुरू होता. तर मणिपूर मध्ये आहे दोघांच्या, नागालँड आणि मिझोरमच्या. नमामी वरून तुम्हाला इझिली लक्षात राहील. आणि मला कमेंट मध्ये सांगा की नमामी काय आहे, नमामी प्रोजेक्ट काय आहे. जर जे लोक जी के कंटिन्यू मीन्स न्यूज वगैरे जर फॉलो करत असेल तर त्यांना माहिती असेल नमामी प्रोजेक्ट बद्दल. चला एकदा फटाफट अजून एकदा बघू. सगळ्यात पहिले कोणता म्हटलं मी, अरुणाचल प्रदेश. ओके, मग त्याच्या आतमध्ये कोणता सांगितला, असाम. जसं हे अरुणाचल प्रदेश, मग इथे असाम पकडायचा आणि इथे मेघ सारखा दिसणारा मेघालया. हे किती झाले, हे आपले झाले तीन. इथे क्लिअर झाले तीन. मग आता उरले कोणते, इथे खाली मेघालयाच्या खाली असं जे आहे हे त्रिपुरा. मग हे चार झाले, आता उरले तीन. तीन मध्ये न मा मी. क्लिअर झाले आता सेवन सिस्टर. आणि जो आपला आणखी एक स्टेट उरलेला आहे दॅट इज सिक्कीम, छोटूसा सिक्कीम. ओके, जो नेपाळ आणि भूटानच्या बॉर्डरवर आहे. सिक्कीम आधी इंडियाचा पार्ट नव्हता, मग सिक्कीम त्याच्यानंतर इंडियामध्ये इन्क्लूड झालेला आहे. बघा आता पूर्ण मॅप इंडियाचा झालेला आहे.
एकदा आपण शॉर्ट मध्ये जस्ट ओव्हरलुक करू. वरचा जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मग गुजरात, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आलाय, मग मध्य प्रदेशच्या खाली आपला महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या जवळ गोवा, महाराष्ट्राच्या खाली कर्नाटका, महाराष्ट्राच्या ह्या साईडला तेलंगणा, देन इकडे महाराष्ट्र आणखी कोणासोबत बॉर्डर शेअर करतोय, छत्तीसगड, छत्तीसगडची बॉर्डर उडीसा सोबत शेअर होत आहे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दोन्ही एक होते, त्याच्यानंतर हे सेपरेट झाले, तर आंध्र प्रदेश. मग इकडे वर बघा, यूपी, यूपीला कंटिन्यू आपण यूपी बिहार असं सोबत म्हणतो ना आपल्या म्हणण्यामध्ये, तर हे सोबत सोबत आहे, जवळजवळ पकडायचे. ओके, बिहारच्या खाली झारखंड, यूपी बिहार झारखंड, अशी अशी लाईन आली पाहिजे आपली, यूपी बिहार झारखंड. मग त्याला झारखंडच्या ह्या बाजूला वेस्ट बेंगॉल आणि आंध्र प्रदेश पर्यंत, हो आंध्र प्रदेश, मग त्याच्यानंतर इथे तमिळनाडू, केरला. ओके, इतकं झालंय. त्याच्यानंतर सेवन सिस्टर पण एकदा बघायचे का की सेवन सिस्टर तुमच्या लर्न झालेल्या आहे. बघा आता एकदा सेवन सिस्टर, हा जो मोठा बाहेरचा आउटर पार्ट अरुणाचल प्रदेश, त्याच्या आतमध्ये हा जो आहे आसाम, मग इथला मेघालया, इथे तीन कव्हर होऊन जातात, ठीक आहे, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालया, सोबत इथे घेऊन घ्यायचा त्रिपुरा. मग उरले आपले हे चार झाले, न मा मी, न मा मी, आणि मग इकडचा सिक्कीम. आय होप सगळ्यांना स्टेट्स झाले असेल लर्न, नसेल झाले तरी तुम्ही काय करायचं, एक सांगते, इझी वे सांगते, की ब्लँक पेपर घ्यायचा आणि बस ड्रॉ करून बघायचं. असं जरुरी नाही की तुमचा सेम मॅप आला पाहिजे, तुम्ही असं राऊंड राऊंडही करू शकता, जम्मू अँड काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, अशा टाईपमध्ये असं असं करून करून जरी केलं ना तरी तुमच्या लक्षात राहील. आणि ठीक आहे, तुम्हाला असं विचारणार नाही की हे कुठे आहे ते कुठे आहे, पण हे विचारू शकते, जसं की आपला महाराष्ट्र आहे, तुम्हाला हे विचारेल प्रश्न, जसं आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या नॉर्थला कोणता स्टेट आहे, महाराष्ट्र किती स्टेट सोबत बॉर्डर शेअर करतं, हे प्रश्न तर विचारतातच. तर तुम्हाला जेव्हा तुम्हाला हा मॅप लर्न राहील ना, तुम्ही काय करणार, जास्तीत जास्त रट्टा मारणार की एमपी, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटका, असा रट्टा कराल. पण जेव्हा तुम्ही असं मॅप थ्रू बघाल ना, तर ती एक व्हिज्युअल मेमरी क्रिएट होत असते आणि तेव्हा आपले आन्सर कधी चुकत नाही. ओके, चला, थँक्यू, भेटूया आपण नेक्स्ट क्लासला आपल्या जीकेच्या. आणि हां, देर इज वन गुड न्यूज फॉर एव्हरी वन. एक गुड न्यूज आहे, आम्ही डीएचएसची टेस्ट सिरीज लॉन्च करतो आहोत, पण आय थिंक ती 15 पासून करू, म्हणजे आफ्टर दिवाळीपासून आपण टेस्ट सिरीज स्टार्ट करत आहोत. तुमचा जो उत्साह बघून आणि तुमचा जो आमच्या चॅनलला सपोर्ट बघून आपण एक ऍप पण लॉन्च केलेला आहे महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमीचा, तर त्याच्यावर 15 तारखेपासून आपण डीएचएस एक्झाम सिरीज, मीन्स टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.